जागृत नागरिक सुरक्षित शहर आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081786। भारत सरकारच्या विद्यमाने लॉकडाऊनच्या कारकिर्दीत सामान्य जनतेला त्रास होऊ नये याकरिता निःशुल्क धान्य दिले जात आहे। याची सुरुवात भुसावळ शहरात विविध ठिकाणी राशन दुकानाच्या माध्यमातून करण्यात आली। याच अंतर्गत भुसावळ शहरातील गरुड पौल भागातील राशन दुकानदार महादेव मंडळ दुकान क्रमांक 14 यांच्या राशन दुकानात देखील निःशुल्क धान्य हे देण्यात आले। धान्य देत असताना शासनाने टाकून दिलेल्या सर्व नियम अटीचे पालन करत या ठिकाणी धान्य वितरित करण्यात आले। विशेषतः या ठिकाणी लॉकडाऊन कारकिर्दीमध्ये शासनाने सांगितलेला सोशल डिस्टन्स कशा प्रकारचे अंतर राखावे याकरिता या दुकानदाराने पांढऱ्या चुन्याने रस्त्यावर मार्किंग केली, जेणेकरून एका दुसऱ्या ग्राहकाला एक एक मीटरच्या अंतराने उभाच राहता येईल आणि संसर्गजन्य रोगाचा प्रसार देखील होणार नाही याची काळजी घेत दुकानदाराच्या वतीने या ठिकाणी धान्य वितरित करण्यात आलं। यावेळी दुकान चालकाची घेतलेली मुलाखत। आधी तुमच्या दुकानातर्फे शासनाचे मोफत धान्य वितरित केले जात आहे। किती धान्य दिले जात आहे आणि कशा पद्धतीने दिले जात आहे? हे जे धान्य आहे महाराष्ट्र व केंद्र शासनामार्फत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याण योजनेअंतर्गत प्रत्येक माणसाला 5 किलो धान्य तांदूळ मोफत व त्यासोबत हरभऱ्याची 1 किलो डाळ मोफत असे धान्य हे दिले जात आहे। अरे हे राशन घेत असताना राशन कार्ड हे व्हेरीफाय केले जाते नाही ते त्यांना नाही दिलं। ज्याची पावती मशीनवर फाटेल ई पॉश मशीनवर त्यांना हे धान्य दिले जाते। ऐकण्यात आलं की ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना धान्य दिलं जाईल? नाही, आधार कार्ड आणि रेशनिंग कार्डाचा नंबर हे दोन्ही मॅच व्हायला पाहिजे। ते मॅच झाल्यानंतर मशीनवर पावती फाटेल, त्याच्यानंतर त्यांना धान्य दिलं जाईल। एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड किंवा राशन कार्डही नसेल पण त्याला धान्याची गरज आहे, हा अशा व्यक्तीने काय करावं? नाही, त्यांनी जर तहसीलदार यांची चिठ्ठी आणली तर मग ते आपण करू शकतो काहीतरी, परंतु तसं देता येत नाही कायद्याने। तुमच्याकडे किती लोकांचा स्टॉक आलेला आहे? तुम्ही किती लोकांना धान्य वितरित करणार? आतापर्यंत तो स्टॉक 300 ते 400 लोकांचा स्टॉक आहे, 300 लोकांचा पूर्ण म्हणजे मोफत जे आहे ते मोफत जेवढे कार्ड असतील तेवढ्यांचं धान्य स्टॉक आहे। मोफत धान्य म्हणजे जोपर्यंत शेवटच्या कार्डवाला जोपर्यंत वंचित राहील वंचित राहणार नाही तोपर्यंत त्याला ते धान्य दिलं। लॉकडाऊनचा म्हणजे कोरोनाची परिस्थिती बघून धान्य नाही वितरित करणार आहे का? नाही नाही, नियमित नियमित। यूट्यूब वर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जागृत नागरिक सुरक्षित शहर आपल्या आसपास होणाऱ्या सर्व घडामोडी कैद करा आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आणि पाठवा आम्हाला बुलेटिन मध्ये फ्लॅश करू। सोबत पाठवा आपले नाव आणि परिसराचे नाव। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9890952148, 9371119331 आणि 9421081786। यूट्यूब वर BCN सिटी न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।